नमस्कार, श्री प्रॉपर्टी वर्ल्डच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत खेड तालुक्यातील कोतवली या गावी. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे साधारण 75 एकरचा 100% भातशेती असलेला प्लॉट. मित्रांनो, हा जो बांध दिसतोय, ही ज्या बांधावर आंब्याची झाडं आहेत कलमांची, ती पूर्ण तो फुललेला जो साग आहे, ती समोर नारळाची झाडं दिसत आहेत. त्या नारळ झाडापासून तशी ही पूर्ण भातशेती. हा साधारण मधून रेल्वे ट्रॅक गेलेला आहे 75 एकरमधनं. रेल्वे ट्रॅकच्या अलीकडे 15 एकर आणि उर्वरित जमीन रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे आहे. मी तुम्हाला दोन पार्टमध्ये हे व्हिडिओ दाखवणार आहे. मग हा पहिला पार्ट ह्या साधारण 15 एकरचा हा रेल्वेचा बोगदा आहे जो पलीकडे जायला आहे. आणि ह्या साधारण ह्या वाटेने इकडून यायला आपल्याला आपले ग्रामपंचायत रस्ता आहे. आणि पूर्ण भातशेती म्हणजे भातशेतीनंतरसुद्धा तुम्ही जी पिकं आपण घेऊ शकतो अशा पिकांसाठी उपयुक्त असलेली जमीन. कोणतीही डेव्हलपमेंट कॉस्ट नाही, लेवल करायची गरज नाही. सगळी 100% टेबल प्लॉट, जे तुम्ही बरंच काही भात शेतीनंतर बाकी इतर पिकं घेऊ शकता. हळद, काळी मिरी, आंबा, काजू लागवड किंवा अन्य काही जे ज्यांना शेतीमधलं अत्यंत ज्यांना उपयुक्त असं काय करायचं असतं त्यांच्यासाठी उपयुक्त असलेला हा प्लॉट. तुम्हाला मी जर सेकंड पार्टमध्ये तो व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो, आत्ता आपण जागेचा सेकंड पार्ट बघत आहोत. हा जो मधला रेल्वेचा बोगदा आहे हा पलीकडे यायला जागा आहे. आणि रेल्वेचं ॲक्युएशन सोडून हा आपला उर्वरित 75 एकरमधला उर्वरित साधारण एक 60 एकरचा प्लॉट हा पूर्ण जिथपर्यंत ही तुमची नजर जाते आहे तिथपर्यंत हा जो प्लॉट आहे, जी साईडला पूर्ण बांधावर जी झाडं दिसत आहे, झाडी दिसते आहे, त्या झाडीपर्यंत आपली ह्या प्लॉटची बाउंड्री आहे. पूर्ण 100% भातशेती तुम्ही लावलेली बघू शकता. त्याची नारळी झाडं आहेत आणि अशीच पुढे ही वरच्या वाडीत गेलेला रस्ता आहे. हा रस्ता वर वाडीत गेलेला आहे. तर असा हा दोन पार्टमध्ये डिवाइड झालेला 75 एकरचा प्लॉट.